आज सभागृहामध्ये आदरणीय नेते आशिष शेलार यांनी सिंधुदुर्गाचा सुपुत्र म्हणून त्यांनी त्यांच्या गावातील एक रस्त्याची मागणी मालवणी भाषेमध्ये केली, त्यामुळे मी सुद्धा एक सिंधुदुर्गातला सुपुत्र असल्यामुळे त्यांना मालवणी भाषेतच उत्तर देणं अपेक्षित होतं, म्हणून मग त्यांनाही उत्तर मालवणी भाषेत. या CRFमध्ये एक कोणती तरी योजना की या योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये निधी हा आणल्यानंतर पूर्णपूर्ण या ठिकाणचे असणारे महाराष्ट्रामधले सर्व साखळ निर्माण करण्यासाठी त्याचा फायदा होईल. आम्ही ऑलरेडी त्याचा फॉलोअप करतो आहे. त्या ठिकाणी साखळ हा कोकणापासून आलेली ही संकल्पना, मग ते पूर्वी लाकडाचे पूल होते, नंतर लोखंडी पूल आणि आत्ता ब्रिजकम बंधारा, अशा पद्धतीने सर्व ठिकाणी करण्याचं शासनाच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष केलं जात आहे. परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये जिल्हा परिषदेमध्ये असणारा तुटपुंज निधी आणि या तुटपुंज निधीमध्ये हे साखळ निर्माण करणं अतिशय कठीण होतं, आणि म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळजवळ अशा किती साईट्स असू शकतील की ज्या ठिकाणी आपल्याला काम करावं लागेल. पूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 2 ते 2.5 हजारपेक्षा जास्त ठिकाणी असे साखळ, छोटे मोठे साखळ ज्याला म्हणतात, हे करणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी लागणारा निधीसुद्धा हा मोठा आहे. कोकणामधली असणारी यामधली सर्वात मोठी आवश्यकता यासाठी आहे की त्या ठिकाणी जवळजवळ 4 ते 4.5 महिने हा पाऊस पडत असतो, आणि असा पाऊस पडल्यानंतर 5-6 घरं 10 घरं अशा असणाऱ्या सर्व ठिकाणी मूळ रस्त्यावरती किंवा गावातून शहराकडे जाणाऱ्या ठिकाणी जाणं अत्यंत कठीण होऊन जातं, आणि त्या गावातील असणारा त्यांचा संपर्क बाजारपेठेपासून तुटतो. हे सर्वच्या सर्व लक्षात घेता साखवांसाठी विशेष निधी देणं अपेक्षित आहे. मी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि त्याचबरोबर केंद्रीय मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी साहेब यांना ऑलरेडी विनंती केली आहे की CRF म्हणून एक फंड येतो की ज्यामध्ये इथला असणारा पेट्रोल्स आणि डिझेल्स याच्यावरती जो कर तिथून जातो त्या संदर्भामधला काही निधी हा मोठ्या प्रमाणामध्ये हा सेंट्रलच्या माध्यमातून राज्याला मिळत असतो. या CRFमध्ये एक कोणती तरी योजना की या योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये निधी हा आणल्यानंतर पूर्णपूर्ण या ठिकाणचे असणारे महाराष्ट्रामधले सर्व साखळ निर्माण करण्यासाठी त्याचा फायदा होईल. आम्ही ऑलरेडी त्याचा फॉलोअप करतो आहे, आणि मला खात्री आहे आदरणीय नितीनजी गडकरी साहेब यामध्ये नक्की महाराष्ट्राला यामध्ये आम्हाला मिळणाऱ्या CRF जो फंड आहे त्या फंडमध्ये प्राधान्याने साखव या योजनेसाठी पैसे देतील. नाही, यामध्ये आपण माहिती आहे की ऑलरेडी या संदर्भातला पूर्ण सर्वेक्षण हे पूर्ण झालेलं आहे, त्यामुळे साईट या लोकेट आहेतच, त्यामुळे निधी किती उत्पन्न आपल्याला मिळतो आहे त्यावरती आपल्याला पहिला टप्पा दुसऱ्या टप्प्यामध्ये हे काम करता येईल. आज सभागृहामध्ये आदरणीय नेते आशिष शेलार यांनी सिंधुदुर्गाचा सुपुत्र म्हणून त्यांनी त्यांच्या गावातील एक रस्त्याची मागणी मालवणी भाषेमध्ये केली, त्यामुळे मी सुद्धा एक सिंधुदुर्गातला सुपुत्र असल्यामुळे त्यांना मालवणी भाषेतच उत्तर देणं अपेक्षित होतं, म्हणून मग त्यांनाही उत्तर मालवणी भाषेत. सर, एक सवाल आहे. डेप्युटी CM तरफ से एफ आई आर दर्ज करायची आहे.